सिंधुताई माझी माई ही नवीन मालिका तुमच्या भेटीला येते आणि बरीच उत्सुकता आहे या मालिकेविषयी बरं या मालिकेत खूप छान छान कलाकार देखील आहेत त्यांच्याशी जर आपण भेटणार आहोत आणि माझ्यासोबत किरण सर आहेत स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि खरं तर बिग बॉस नंतर एक खूप छान संधी आली आहे तुमच्याकडे सो कसं पाहताय या संधीकडे तुम्ही संधी म्हणजे अशी की स्वर्ग सुख देणारी संधी आहे की प्रत्येक कलाकार अशा भूमिकांची वाट पाहत असतो की जी भूमिका अभिनेता म्हणून समृद्ध करेल प्रेक्षकांना प्रेक्षकांना त्यांचं जगणं समृद्ध करेल आणि वर्षानुवर्ष प्रेक्षक एखादी भूमिका लक्षात ठेवतात तशी एखादी भूमिका आपल्याला करायला मिळावी किंवा आयुष्याच्या अंतापर्यंत आपण एखाद्या भूमिकेविषयीच्या आठवणी जपून ठेवावेत अशी भूमिका मला मिळाली म्हणजे बिग बॉसनंतर मला तुला खरं सांगू का जेव्हा मी पहिली माझी विलास पाटील ही भूमिका खूप गाजली मुलगी झाली हो मधली म्हणजे घराघरात लोकांनी डोक्यावर घेतली आणि त्यानंतर मला असं वाटत होतं की त्यानंतर जी कॉन्ट्रोवर्सी झाली तो भाग वेगळा त्यानंतर बिग बॉस झालं बिग बॉसनंतर पुन्हा ते सगळं करिअरला नवीन दिशा मिळाली त्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला चांगले चांगले रोल सिनेमात मिळतील नाटकात मिळतील पण सिरियलमध्ये कदाचित विलास पाटीलच्या तोडीचा नाही रोल मिळणार असं मला वाटायचं कारण आपल्या सिरियलचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना फार काही करायला नाही मिळत कारण ते एकतर हिरोईन ओरिएंटेड सिरियल्स असतात आपल्या तिच्या भोवती फिरणाऱ्याच कुठली सिरियल की हिरोईन भोवती फिरणारी सिरियल असते आणि मग तिचा हिरो त्याच्या खालोखाल हो आणि मग फार ते <laughs> फार ते तिचे आई वडील त्याचे आई वडील आणि त्यात वडिलांच्या भूमिकेला म्हणजे अगदी चवीपुरते ते रोल असतात म्हणजे फार वेगळं काही करायला मिळत नाही जसं सिनेमा नाटकात मिळतं तसं त्यामुळे मला असं वाटलं की जो विलास पाटीलचं मला करायला मिळालं की विलास पाटील हा एक्स्ट्रॉर्डिनरी रोल होता तो आणि ते बाप मुलीवर ती सिरियल होती पूर्ण तर त्यामुळे त्यात त्यात मला खूप वेगळं वेगळ्या शेड्स दाखवता आल्या पण मला वाटलं ही शेवटची सिरियल म्हणजे अशी भूमिका असलेली शेवटची सिरियल नंतर आपल्याला मिळतील सिरियल्स पण अशी भूमिका नाही मिळणार ज्यावेळी ही भूमिका आली म्हणजे मी बिग बॉसमधून बाहेर आलो शंभराव्या दिवशी बाहेर आल्या आल्या मला कळलं की मला ही सिरियल करायची त्यामुळे आणि त्यात ही भूमिका करायची ही तर सिंधुदैनवरची सिरियल सिंधुजेंचे चरित्र मला सगळं माहिती आहे सगळं 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 ऐकलं आहे वाचलं आहे आणि त्यात त्यांच्या त्या वडिलांची भूमिका एवढ्या ताकदीची भूमिका म्हणजे असं झालं की विलास पाटीलपेक्षा दहा पायऱ्या वर जाईल एवढ्या ताकदीची ही भूमिका आहे आणि रिअल लाईफ स्टोरी आहे ही खरोखर अशा पद्धतीचा माणूस होता ही कुठली काल्पनिक कथा नाही आहे की त्या काळात एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते साठच्या दरम्यान त्या पन्नासच्या दशकात मुलगी झाली की Uh, काहीतरी आपण मोठं पाप केलं आणि त्याचं फळ आपल्याला मिळालं असं समजलं जायचं मुलगी झाली म्हणजे डोक्यावर ओझं आलं आता कधी एकदा हिचं लग्न करतो आहे हिला पाठवतो अशा पद्धतीनं तिला वाढवायचे लोक तिच्यावर कुठलाही खर्च करताना जपून करायचे कारण लग्नाचा खर्च परक्याचं धन येते तिच्यावर कशाला खर्च करा असं करून तू विचार कर ना की आज तू एक मुलगी आहेस आजही काही ठिकाणी मुलीला दुय्यम वागणूक असते का नाही मुलापेक्षा तर त्या काळात काय असेल त्या काळात एक माणूस ठरतो था की माझ्या मुलीला मी शिकवणार तो पण कुठला विदर्भातल्या खेडेगावातला अशिक्षित माणूस विचार करणं की एखाद्या त्या काळातल्या श्रीमंत मुलांनी श्रीमंत माणसांनी मुली शिकवल्याही होत्या पण तो तो अगदी कुठे शहरात त्यावेळी आनंदीबाई डॉक्टर झाल्या वगैरे वगैरे हो तो शहरातला विदर्भातल्या एका खेडेगावात जिथे मुलीला शिकवणं हेच पाप जायचं तिथे या माणसानं ठरलं था की मी मुलीला शिकवणार आईचा विरोध बायकोचा विरोध भावाचा विरोध भाऊजाईचा विरोध हळूहळू अख्खं गाव विरोधात जातं पूर्ण गाव याला वाळीत टाकतं की का मुलीला काय शिकवतेस तू पाप करत ती शाळा ज्या शाळेचा मालक जो असतो शिक्षण संस्था ज्याची असती तो पण म्हणतो की मुलीला येऊ द्यायचं नाही शाळेत मुलीला नाही तर सगळेच म्हणतील मुलीला शिकवायचं कोणाकडे एवढं पाहायचं असं पण या माणसानं अक्षर हा तुकाराम महाराजांचा भक्त हे तुकाराम महाराजांचे भक्त होते माळकरी होते कबीरांचे दोहे तोंडपाठ होते त्यांचे अशिक्षित अडाणी माणूस असूचा तुकोबरायांचा विचार खऱ्या अर्थानं मुरवलेला तो माणूस होता त्यामुळे मला ही भूमिका करताना आणखीन आनंद मिळतोय किंवा कबीरांचे दोहे किंवा तो विचार बेसिकली त्यामुळे तो मुलगा मुलगी भेदच नव्हता त्यांच्याकडे मला ही मुलगी नाही याच्यात टॅलेंटेड मला हिला पुढं नाही पुढं आणायचं आहे हिला शिकवायचं आहे ही मोठी झाली पाहिजे हे स्वप्न त्यानं घेतलं जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं तर त्यानं घरदार विकलं त्या माणसानं आणि त्या काळात अशा माणसानं आणि त्यानं वाटेल ते काम केलं अक्षरशः आणि त्याचा संघर्ष म्हणजे मुलीला पाटी घेऊन द्यायची त्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आहे पेन्सिल घेऊन द्यायची त्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आहे असा संघर्ष पुस्तकाला कवर घालायचं आहे त्यासाठी त्यांना काय काय केलं तुम्ही बघा म्हणजे मग आपल्याला कळेल की कि आपण किती तर अशी भूमिका करायला मिळताना ना रोज एक एक सीन करताना हेलावून जातो आहे मी आतून हलतोय मी माणूस म्हणून समृद्ध होतोय सुखवतोय होतो अभिनेता म्हणून की मला काय छान करायला मिळते काहीतरी तर हे सगळं ना तर हे सगळं अद्भुत आहे माझ्या दृष्टीनं आता आणि जे काय घडलं आहे मागच्या वर्षी तुम्हाला माहिती त्यातून बाहेर पडून जे काय मी करतोय ना याचसाठी केला होता आट्टा असं असं वाटतंय नक्कीच तुम्ही म्हणालात तसं की सिंधुताईंचे वडील ही भूमिका आहे पण कसं म्हणतात की आपल्याला एखादी भूमिका साकारताना खूप सारे रेफरन्सेस मिळतात आपण अभ्यास करतो थोडासा पण हे वडील आजपर्यंत असे प्रेक्षकांच्या समोर सामान्य नागरिकांसमोर असे कधी आलेले नाही जेवढी सिंधुताई लोकांना माहीत आहेत आई वडील फार कमी माहीत आहेत सो हा अभ्यास करताना किती खाचखळगे भरावे लागले आणि कशी इन्फॉर्मेशन जमा करावी लागली बेसिकली मी थिएटरचं ऍक्टर आहे प्रायोगिक नाटकातला अभिनेते कारण अभिनेता म्हणून कुठल्याही रोलचा अभ्यास करावाच लागतो हे मला बेसिकच म्हणजे हे कर्तव्यचं आहे हे मी बेसिकच करतो म्हणजे दोन वाक्याचा रोल जरी मिळाला तर मी खूप समजून उमजून ते करत असतो त्यामुळे ही ज्यावेळी भूमिका मिळाली सिंधुताई डोळ्यासमोर आहेत पण त्यांची जडणघडण ज्या बापानं केली मग मला त्यांचं चरित्र वाचून काही गोष्टी इमॅजिन कराव्या लागल्या मग वैदर्भीय लहेजा होता मग वैदर्भीय भाषा पहिल्यांदा शिकून घेतली ती लहेजा शिकून घेतला त्यासाठी मेहनत घेतली पुन्हा मग ते कुठल्या वर्गातले होते कुठल्या सामाजिक आर्थिक स्तरातले होते ते समजून घेतलं मग बाबा मातीत राबणारा मजूर असेल तर त्याची राहणीमान वेगळं असतं शेतकरी असेल त्यातला सदन शेतकरी असेल किंवा आता तर, तर हे गवळी होते म्हणजे यांचं शेती वगैरे काही नव्हती पण जनावरं होती म्हशी आणि मग त्यांचं दूध विकून ते तीर्थार्थ चालवायचे तर, तर, चाल तर मग थोडेसे बरे राहणारे मग त्यांचे कपडे कसे असतील मग त्यांचं राणीमान कसं असेल इथंपासून वरवरचा सगळा अभ्यास हा केला आतून माणूस म्हणून अभ्यास करायला मला फार कष्ट नाही करावे लागले कारण जो विचार मी माझ्या खऱ्या आयुष्यात माझा विचार जो मांडतो कारण तुकोबाऱ्यांचा खरा विचार जाणणारा तो माणूस होता कबीरांचे कबीरांचा विचार मांडणारा माणूस होता त्यामुळे तो माणूस त्याची विचारसरणी काय असेल त्यावेळी मला माझे आजोबा दिसत होते माझे की हां माझ्या आजोबांसारखंच साधारणपणे की माझ्या आजोबांनी सुद्धा मुलं शिकवली तर ते गाडगेबाबांचा विचार पुढे घेऊन जाणारा माणूस होता तो तर तो अशिक्षित असूनही एक म्हणतो ना आपण त्याला ग्राउंड विजडम असतो एक अशिक्षित माणसांकडे एक शहाणपणा असतो जो आपल्याकडे पण नसतो तो शहाणपणा असलेला <laughs> माणूस ही मुलगी असली म्हणून काय झालं मुलगा मुलगीत फरक का करता तुम्ही असं तो त्यावेळी म्हणत होता हो नाही मग मी मुलीला शिकवणार हो जीव गेला तरी मी मुलीला शिकवणार मी काही पण करेन मी घरदार विकेन मी मुलीला शिकवणार हो <laughs> हेच म्हणजे बापलेकीची गोष्ट आहे पण प्रत्येक बापलेकीचं ना वेगळं असतं तर सिंधुदैवांच्या वडिलांना बऱ्याच जणांनी पाहिलेलं नाही आहे पण असा कुठला किस्सा आहे जो प्रेक्षकांना कदाचित या बापलेकीविषयीचं माहीत नाही आहे तुम्ही शूट केलेला असेल फ्युचरचा असेल किंवा वाचताना आलेला एखादा किस्सा असा असेल की जो प्रेक्षकांना माहीत नाही सिंधुदाई आणि त्यांच्या वडिलांबद्दल खूप किस्से जसे पण तुम्हाला प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवून जाईल पण त्यातला एक प्रसंग की त्यांची पाठी हरवते म्हणजे कोणीतरी लप मुद्दाम लपवून ठेवतं की तिला शाळेत जाऊन येते नाही म्हणून आणि मग तो माणूस अस्वस्थ होतो की पाठी कुठे पाठी कुठे पाठी कुठे आणि त्यावेळी त्यांनी असे ते वेगवेगळ्या प्रसंगातून का मार्ग काढायचे म्हणजे सिंधुताईनंतर शिकल्या ते तीच गोष्ट तर ते काय करायचं की त्यांनी बरं ते गोठ्यात राहत असतात घरातून बाहेर काढलेलं असतं की मुलीला शिकवतो म्हणून की तू घरात नाही राहायचं हे पाप करतो असतो म्हणून तो गोठ्यात राहत असतो कारण मुलीच्या शिक्षणासाठी हा माणूस गोठ्यात राहत होता हे कोणाला माहीत नाही बेसिकली गोठ्यात राहताना मुलगी पण तिथे राहिली येते ती म्हणजे नाही तुम्ही गोठ्यात राहतात मी पण इथेच राहणार मग ती शाळेत तिला तो पाठवते म्हणून तिची पाठी लपवून ठेवली जाते मग तो पाठी शोधता शोधता एक दिवस मग तो काय करायचं काय आत्ता तर शाळेत तर जायचं आहे पाठी नसली तर काय करायचं म्हणून ते पटकन तिथला माठ घेतात माठ फोडतात तिथल्या एक चुनकडी घेतात तिला म्हणतात हे घे हे माठावर लिहून दाख आणि हे तर कुठल्याही प्रसंगातून मार्ग कसा का काढायचा ही छोटी गोष्ट आहे खूप छोटी म्हणून खूप शिकवणारी गोष्ट आहे नंतर मग पाटी घेण्यासाठी जो संघर्ष केला तो वेगळाच आहे तो, तो बघताना तुम्हाला म्हणजे डोळ्यात पाणी येईल की फक्त पाटी विकत घेऊन देण्यासाठी तेवढेच पैसे नव्हते त्या माणसाकडं तर प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे त्या माणसानं ते असे अनेक प्रसंग आहेत की म्हणजे म्हणजे हे लावून जातोय मी रोज शूटिंग संपलं की माझ्या मुलीला पहिला फोन करतो मी मला तुझी आठवण आली आज तर हे जे आहे ना की आणि सिरियल बघताना रोज प्रत्येक बापाला आपल्या मुलीची आठवण येईल प्रत्येक मुलीला आपल्या आठवण येईल जो बाप लेखीसाठी लेखीला शिकवण्यासाठी तिला मोठं करण्यासाठी करतो आणि अखेर पाठवणी करायची असते त्या ते तेव्हाचा काळ अर्थातच वेगळा होता आणि आत्ताच्या काळाला तरीही ते रिलेट होणारच आहे कारण आताही तुम्ही म्हणाल तसं बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत सो ही मालिका भरपूर प्रसंग घेऊन येणार आहे जे प्रेक्षकांना माहीत नसतील पण तुमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल की वेगळे पण मालिकेत आहेच चरित्रगाथा आहे वेगळ्या सिंधुताई बघायला मिळणार आता सुरुवातीला तर बालपण असेल आणि नंतर बाकी किचा संगर हां तर तुम्हाला आता ज्या सिंधुदाई अलीकडच्या काळातल्या आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहेत आणि त्या पण बघायला मिळतील तुम्हाला पण त्याच्या आधी सिंधुताईंचं बालपण कसं गेलं एवढ्या खेडेगावातली एक छोटी मुलगी म्हणजे नंतर सिंधुजाईंची आपण मुलाखती बघितल्या बघा तर आपल्याला त्या गाणी म्हणतात कविता ऐकवतात आपलं असं वाटतं की अरे ह्या हे कुठं शिकले असतील त्या चौथी पाच मुलगी आहे तर ती जडण कशी झाली आहे किंवा त्यांना वाटलं कसं असेल की ठीक आहे ना मी एवढ्या कष्टातून गेले माझंच आयुष्य मी उभं करते असं म्हणाल ना कुणी तर त्या त्यात असं नाही म्हणाल्या त्या म्हणाल्या आणखीन हजारो अनाथांचं अनाथांना मी पदराखाली घेते आणि त्यांना लहानाचं मोठं करते तर ही वृत्ती कशी आली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बालपण बघा आधी कारण जडणघडणी पाया कसा का असतो कायम ना प्रोसेस बघायची की म्हणजे कुठलाही म्हणजे अलीकडचा कुठला तुम तुमच्या आवडीचा कुठलाही माणूस असला खेळाडू असला नट असला तर त्याचा जडणघडण कशी झाली हे बघितलं की आपल्याला सगळं सापडतं शाहरुख खान असेल कुणी असेल तुमचा आवडता कोणी असेल तर बघा की तो कसा घडला तसं म्हणजे सामाजिक काम करणारे जे महान व्यक्ती आहेत बाबा आमटे असतील प्रकाश आमटे असतील सिंधुदाई सपकाळ असतील किंवा असे नरेंद्र नरे दाभोळकर असतील यांची जडणघडण कशी झाली ते तिकडं तर ही सिरियल बघताना तुम्हाला कळेल लहानपण बघताना की अरे अशा पद्धतीनं त्या घडल्यात हे संस्कार त्यांच्यावर झालेत शिक्षणाची ही आस त्यांच्यात होती वाचनाची ही आस त्यांच्यात होती आणि ह्या आजमुळं त्यांना त्यांच्यात एक मानवता निर्माण झाली आणि मग त्या अनाथांची माय झाल्या जिला चिंधी म्हणून हिणव हिण हिणवलं गेलं तीन तिनं नंतर तिच्या पदराखाली अनेक अनाथ मुलं घेतली तर ती ती जडणघडण कशी ती बघण्यासाठी तुम्हाला लहानपण बघणं फार गरजेचं आहे म्हणजे ते बघा तुम्ही गुंतून जाल तुम्ही रंगून जाल तुम्हाला खूप काय काय आठवेल आणि तुमचं आयुष्य समृद्ध करेल अशी अशी ही सिरियल आहे आणि आम आम्हालाही खूप किस्से आतापर्यंत सगळ्यांच्या इंटरव्ह्यूमधून ऐकायला मिळालेत आम्ही उत्सुक आहोत ही मालिका हो कधी भेटायला येते सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तो थँक्यू थँक्यू सो मच पण तुम्ही सगळ्यांनी ही मालिका नक्की बघा पंधरा ऑगस्ट पासून संध्याकाळी सात वाजता कलर्स मराठीवर थँक्यू थँक्यू